नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे दिला जाईल। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, शैक्षणिकरता काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी क्षयरोग वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेलं असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये, सोबत तुमच्याकडे परमनंट टू व्हीलरचं लायसन्स असेल, सर्टिफिकेट कोर्स तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ऑपरेशन्समध्ये म्हणजेच MSCIT वगैरे तुमचं झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मिनिमम या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 20,000 रुपये इतके धर्मावेदन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेली आहे। अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवा लागतील। संघनीकृत अर्ज जो आहे तुम्हाला माननीय आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांच्या नावाने या ठिकाणी करायचा आहे। ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, मुख्य इमारत भाऊसिंग रोड सी वॉर्ड कोल्हापूर। या ॲड्रेसवरती तुम्हाला 13 फेब्रुवारी 2024 अर्ज पाठवायचे आहेत। अर्जासोबत आपल्याला खालील कागदपत्र या ठिकाणी जोडायचे आहे, त्यामध्ये शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, जन्म नोंदीचा पुरावा असलेले प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तसेच अनुषंगिक कागदपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।